بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا، من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له، ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، ونشهد أن سيدنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله، صلى الله عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته أجمعين. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا قوا أنفسكم وأهليكم نارا وقودها الناس والحجارة عليها ملائكة غلاظ شداد لا يعصون الله ما أمرهم ويفعلون ما يؤمرون. صدق الله العظيم. وعن عقبة بن عامر رضي الله تعالى عنه قال: قلت يا رسول الله، من نجا؟ قال: أمسك عليك لسانك، وليسعك بيتك، وابكي على خطيئتك، أو كما قال عليه الصلاة والسلام. رواه أبو داود والإمام الترمذي رحمهما الله تعالى. اپنے کرو شروع کرو پڑے مناسب دہا تھا کہ ہمیں سمیوں ایک استغفار درود شریف پڑھیا ہوں. میں پڑھتا استغفار تم کو میں شریف پڑھا یعنی درود شریف کو پڑھا. استغفر اللہ العظیم الرحیم الکریم الذی لا الہ الا ہو الحی القیوم واتوب الیہ وأسأل التوبة والمغفرة. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم، وبارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم في العالمين إنك حميد مجيد. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم، جزا الله عنا نبينا وحبيبنا وشفيعنا ومولانا محمدا صلى الله عليه وسلم ما هو اهله. الله تعالى مجھے تم سے اني سبلي امتي جي تمام گنا محض اپنے فضل و کرم ان معاف کرو. اني الله پاک ام جا قادر محمد مصطفی صلى الله عليه وسلم پنچی ازواج مطہرات آل اولاد تمام صحابان تابعین تبع تابعین ائمہ مجتہدین تا قیامت جیسے لی امت ان سو جن سمو پر اپنے رحمت والے برکت و نازل کرو. مجھے محترم بنیانوں، یہ تم کے سامنے قرآن پاک کی ایک آیت صلی اللہ علیہ وسلم کی ایک حدیث بیان کر رہا ہے. ذرا توجہ سرین کی آیتوں پر غور کرا. انی حدیث ایک تجھے کہیں اپنی ساؤں ملی سے تے پر غور کرا. انشاءاللہ اگر ہمیں توجہ کہہ لے અને તદબ્બર અને ગૌર ફિકર કહેલે ઇન્શાઅલ્લાહ ભલી નફા દાતો લો. મુજે અઝીઝ બન્યાનો માં કા તુમ કા ની સમ્મા કો અલ્લાહ તઆલા એ દુનિયા પર
मुख्तासर आणि धाकटी जिंदगी घेऊन फिरलो. भल्ली व्हडली जिंदगी घेऊन गेल्ले आमकां हजारो वर्षे ना शेकडो वर्षे कोण ना तोकडी वर्षे. आणि ही जिंदगी एकटी अहम तरीन जिंदगी की ही जिंदगी किसी इंसान गुजरवता तेजे उपर तेजी हमेशाची कामयाबी आणि नाकामीचो दारोमदार असे पलों धक्कली जिंदगी. लेकिन हेजे पर मदार असे अगर ही जिंदगी सही गुजरवलो तर हमेशा हमेशा तो कामयाब आणि बामुरा जाऊ. आणि खुदा ना खास्ता जिंदगी ऐशो ऐशरत भीतर गफलत भीतर अल्लाची नापरमानी भीतर आणि मासियत भीतर बेदिनी भीतर अल्लाह इसरून गुजरवलो ते नताईज भल्ली ज्यादा भयानक समय होते खौफनाक नताईज. ता सबब अल्लाह ताला दुनिया पैदा कैला मग इंसानाक आबाद कैला करू तो इरादा कैला मग ये तो पहले इंसानाक नबी करून पडवलो हजरत आदम आला नबी इना वाले सलातु वसलाम तेंका एक शरीयत दिलो तेंका एक दीन दिलो दुनिया तो तुम्ही किसी राहों का अभी तुम्ही दुनियाचे नोय हिंगान होते आम्ही आम्ही खे होते आमका खे पैदा करून गेले आमची पैदाईश आमची नॅशनॅलिटी जनतेची आम्ही जनतेत पैदा करून गेलो आमची असल नॅशनॅलिटी जो कोण द्यायचे जन्नत. आमचो देश तो आमचे गाव ते आमचं वतन तो हो दुनिया जो कोण त्याची ही आमचं वतन नव्हे परदेश भितर वडलो परगावांत वडलो. तुमकां कळटा की परगावांत माणूस खेळा वचते तुमची भल्ली चणे भायर वाटेत आपल्या गांवांत सोडून दुसरे कडेन कमोव वतात मकसद का कमोवचो भायर वचचो मकसद तुमकां थांबोव करता की भायर कमोवन करून आपलें घर आबाद करूं का हो मकसद भायर गेल्लो माणूस जेन्ना दरवलो आणि सही तरेकान कमाई करून आपलं घर आबाद केलो तो कामयाब जाता. लेकिन अगर बाहेर गेलो आपलं वतन सोडलो आणि बाहेर वचून भायलोकच जाऊन रावलो आपली घरची फिकीर सोडलो तरी बाहेर हमेशा काही राहू शकेन ना. बाहेर आम्ही बाहेरची आमची भायली आमची कौमीयत नव्हे आमची नॅशनॅलिटी भायली नव्हे आम्ही तिघा अजनबी आमकां आमच्या गावात आमचे वतन आमच्या मुल्कात येऊ का जेता मुल्कात आयला मग आम्ही काही कळलं नाही आपलं वक उघडवले आपली आपलं सरमाया जाय केले आपली जिंदगी बर्बाद केले तरी गावात आयला मग तिकडे का अशी कोण पुसतले त्याला सेम हो मंदर आपले सामने धरव आम्ही दुनियात वाटू खे वाटू आमचं वतन आम्ही परदेश भीतर वाटू अल्लाह आमकां हिंगा पेटवडलो चंद दिसा सगळो कमाई करून तुम्ही या कमोन या आपल्या घर जनतेचे घर आबाद करा. अगर हे घर तुम्ही आबाद करतले ते घरात काही भोग नाही हमेशा हमेशा जो ठिकाणा हमेशाची नेमतो कोणतो किस्माचं टेन्शन नाही केतो मौत नाही केतो बिमारी नाही दायमी जिंदगी लाफानी जिंदगी. लेकिन ती लाफानी दायमी जिंदगी ची कामयाबी ही या जो कोण ते हे नाकामी ही दुनियाची जिंदगी किशी गुजरवला असे त्याचे पण मनासिर असे. ता सबब अल्लाह ताला का गेलो दुनियात आमकां पेटवला मग आमचो इम्तिहान घेतलो तुमकां आमकां इम्तिहान घेवचो असो पेटवलो आमचे दिन बराबर शैतानाचो जमनीचो उतरवलो. आदम अलैहि सलामा जमनीक उतरवला मग शैतानाचो हिंगा आयलो शैतान का बनवून आयलो अल्लाकडे तुमकां समाव करता कोणती नवी चीज न्हय आदम अलैहि सलामा पैदा केला मग आणि त्याका समाव सैदा करून सांगला मग हो एकलो केला तमाम मलायका सैदा केले हो एकलो माणूस तयार झाला तो तशीलो किस्सा तो. लेकिन त्याका जो ते आमचे दुश्मनी कदा येते हसत पैदा झालो तो आणि
பெத்தா கண்ணா துறம் வச்சார் அதவாலே சலாமா தெக்கா காந்தோரும் ஜெண்டரும் பயர் கலும் கேள் தீ துஷ்மணி எத்தா ஹோ துஷ்மணி காத்தே வாடே அல்லா தான் ஏக் தரம் அமக்கா எங்கா பெடோலோ சேத்தான் தெரிய வாடே அனி அமக்கா துக்கம் தேஜே அம்பியா அலை முசாத் இஸ்லாம் கே ஜரியே துன்யா கே கிசி ஜீவுக்கே துன்யா கே கிசி நெய் குருவோசே ஹோ தரிக்கா சவுன் கேளு தமாம் அம்பியா ஹா கே வோ பெடோம் கேளு அதம் அலை சலாத்து வசலாம் நூ அலை சலாத்து வசலாம் سگڑا سلسلہ ہے لاکھوں انبیاء اہل آخری پیغمبر انبیاء آقا حضرت محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم دنیا سے اہل قیم میں یہ جو کون تو نبی ہوتے ہیں کون تو پیغمبر ہوتے ہیں کون تو کتاب نازل ہوتے ہیں کون تو شریعت یہ دوبارہ گرل ہوتے ہیں آخری پیغمبر آخری شریعت آخری کتاب آخری دین یعنی دنیا کو آخری یہ دنیا کے آخری دین ایام ہیں மிதாலிசி வரலா கேக்கு இஸ்கலாப் கொண்டே சகலோதி படாய் சால்தா ஃபஸ்ட் பிரேட் செகண்ட் பிரேட் தேர்ட் பிரேட் ஃபோர்த் பிரேட் கேமக் ஆசரி பிரேட் லா எக் அட்வோ பிரேட் ஜோக்கொண்டா ராதா ஹர் பிரேடா தே உஸ்தா தேதா தேங்கா படோதா சப்ஜெக்ட் கிண்டா அனி சிபோதா ஹோதா கேமக் கேலா ருசோ உஸ்தா தேதா தோ சிகோதா இசி கத்தே கத்தே பிரேட் பதல்தே பிரேட் பதல்தே யுகொண்டே லாஸ் உஸ்தா தேதா லாஸ் உஸ்தாத் ஆயிலா மக் தோ அப்ள பிரேட் கேந்தா தோ ஜோகொண்டே தேமக் காலம் ஜே தேம கொஞ்சம் பிரேட் நாய் லாஸ்ட் பிரேட் தேம கொஞ்சம் பிரேட் நாய் தேமக் லாங் பெல் வசூலி இஸ்பந்த துல்கா இந்த துன்யா தோ லாஸ்ட் பிரேட் கல்தே ஜே ஹே லாஸ்ட் பிரேட் சே ஆக்ரி உஸ்தாத் ஹஜரத் முஹம்மத் முஸ்தபா ஸல்லல்லாஹு அலைஹி வஸல்லம் எத்தா பஸ் துன்யா அப்ள எண்ட் அரேஸ் ஒதே துன்யா ختم நவ ஜே துன்யா சி ஜோகொண்டே பெல் வசூச்சே ஜே એને કયામત સુબો કહેવાય છે તે આખરી પેગંબર એટલે તે તમામ પેગંબરાચી દીનનો ખુલાસા જો કોંતે છે એક કે માનુસ દુનિયા તર કિસી જિંદગી ગુજરાઉં કા અલ્લાહ કા ચાહતા અલ્લાહ કા ચાહના હે દિન આખરતે તો કામા કોંતી ચીજો પડું છે આખરતે તો કોંતી ચીજો નુકસાન લંકે છે ઈ તફસીલાત જો કોંતે છે દેવન આ જમાના પર પટણ ગેલે અને મુકમ્મલ શકલે તર تفصیل سری جگہ پہ حضر پاک علیہ الصلوۃ والسلام دین انی طریقہ دین گلو ہے جے رہو دین اسلام ایتا دنیا تر ایلو مانو دین اوپر چل لو ایمان ہڑ لو مسلمان دلو اسلامی احکامات پر عمل کرو انی اخرت پہ حافظ جانا تن اللہ راضی کر کے اعمال کر لو اللہ ناراض کر کے اعمال تو ورون نہ لو ترین تو ہنگاڑون گیلا ما ہمیشہ جی جنت تک اللہ تعالی عطا کر دو اگر خدا نہ خالصہ خدا نہ خالصہ دنیا کی ہی مختصر زندگی اوگڑ سو لو ضائع کہہ لو برباد کہہ لو اپنی منمانی طریقہ پر زندگی گزرو لو جے کا خواہش ہے اہل جے کا طبیعت چاہلی من چاہلے کس پر نہیں زندگی گزرو دنیا میں گے لو تو نتیجہ نہیں انجام بھلے خراب ہوتے تا سب اللہ پاک کی آیتیں سے جو متنفع کرتا کا اسلام یا ایھا الذین آمنو قو انفسكم واهليكم نارا اے ایمان اڑلی مانتا ہوں یہ تا امولے ابویو سمیو ہے نہ ایمان اللہ بیت کتاب بظاہر املا کہتے لیکن ہے تو سمیو ابویو ہے ایمان اڑلی مانتا ماکانی تم کا اللہ تعالی سانتا کا سانتا قو انفسكم اپنا اپ تمہیں اپنا اپن وروا وان انفسكم واهليكم अरे तुमचे अहलो आयाल अपनी मेरी चढ़वा अपने औलादे अपने नजदेक वरवा तेजो बचाव करा तेजी हिफाजत करा खेजे पसंद बचाव करा ना ना ऊजा तो अब जी हिम्मत दुनिया से मैं ऊजो अजे ऊजा को कौन वर्ण है कौन बगड़ा होता ऊजा जे कौन अपनी चढ़ाव ऊजा करे उसको छोड़ता सभी हिफाजत करता ये धक्के दुनिया की ऊजा जी इसलिए हमें हिफाजत करता हूँ اللہ تعالی ہی ہو جاتو بارا سانگے نہیں گا جے کو تو ہو میلا مک جہنم تو ہے جہنم جہنم بنا خالی ہو پوجا کی دنیا کی پوجا کی دنیا ادا تو آسمان ادا کی زمین تو تربان ہو دو ارے ہے قسمان خطرناک ہو دو کہ تے سمے دنیا تو ہو دو کہ حقیقت دھر لے جان بات ہوں کاڑو دنیا کی ہو جاتا مان کاٹلان کو نہ دو आराम चिंतो वळो तो तेका नीती तेली लेकिन दुनिया की उजाची हालत आमका करता ये घरे तो मानो खतम दादा तेन तुम्ही अंदाज लावा आखरे जो कट्टो खतरनाक उजरा दलो
अल्लाह सांगता की तुम्ही आपला आपण वरवा उजापासून आणि आपले मेरी चमाकू वरवा वको दुहन्ना तो हिजारा तेजो इंधन कारदळो तेजो इंधन जो कधी माणसे आणि फातरे राहते माणसा घालून तो उजो जळून होतो जानबाचा माणसा घालून उजो जिवून द्यायचे जळून होतो त्याचे पण तुम्ही वरवा हो जहान्न मात्र काफिरा सब तयार करून गेली वैद्य काफिरी लेकिन अल्लाह तला काफिरा सब केली जहान्नमा कुठून आमका चुकून द्यायचे इमान आणले माणसा मुतनबे करते वाटे ते जहान्नमापासून जहान्नमाच्या उजापासून तुम्ही आपला आपण वरवा आणि आपली चरवाक वरवा मतलब कळलो तुम्ही आपले दिने पर कायम राहा आपले इमाने पर कायम राहा हालात कोणते का येऊ किस्से का तिथे हालात जाऊ लेकिन आपलं इमान सोडणं आहात आपलं इमान जाय करणं आहात अल्लाह ताला की शरीयते पर हर वक्त कायम राहा मरता बलू से दिने पर कायम राहा अगर दीना मरता बलू से दिने पर तुम्हें कायम रहे तरी तुझे ईमान महफूज रहो ईमाने पर गेले तरी जहन्नमा से तुम्हें वरले नातली सुरते पर चुकून द्यायचे आमका जहन्नमाचा सारखा पडू शकता ताजा शैतान चुकून द्या अल्लाह ताला चॅलेंज केलो होतो के आपण ही इन्साना सोडचे नाही आपल्यासाठी बराबर जहन्नमा तो घेऊन होतो शैतान चॅलेंज केला ते इन शैतान लकुम आदू म्हणून फत्तखिजू आदुबा आणि अल्लाह ताला पण सांगला त्या आमका की शैतान तुमचा दुश्मन शैतान तुमचा दुश्मन तुम्ही त्याच्याशी दुश्मनी करा दुश्मनी कोणाशी करुका झालंय शैतानाशी करुका झालंय इन्सानाशी दुश्मनी करतो ना लेकिन आम्ही कोणाशी करतो जरा सुद्धा आमची तब्येत खिलाफ काय झाले भावडा तरी बंजा तरी आपले साईतरी आणि मालाची माणसा तरी आपल्या दोस्ता तरी आमचे आमचे सारखे जे कोण इन्सान होते त्यांच्याशी आम्ही दुश्मनी करतो आणि त्यांचे दाबूजे पण करतो हालांकि दुश्मनी करुका झालंय शैताना तरी आणि शैताना शेका दुश्मनी करू का आमचं असली दुश्मन तो तो आमचा धर्म घेऊन तुम्ही जाता अगर त्याची जातनावर आम्ही आले चालले तरी आम्ही आमचा अंजाम खराब होते तासावर चुकून द्या अल्ला तर आमतनबे केला जे की जानबाची उजापून आपलं आपण वरवा आणि आपली चढवा वरवा ते जो का तरीका आणि नजात जानबाप जानबाप तू ओरचे मतलब त्या नजात हासिल करू का नजात खेळ काय असेली नजात असेली इमान आणि आम्हाला चालेल बिलकुल मुख्तसर झालं ईमान आणि अमल साले आम्ही वक्तन फक्तन आपलं ईमान चेक करते राहू का जायदा घेते राहू का अल्लाह वर अल्लाची किताबावर त्याची फरिश्ता वापर त्याची रसुलावर आणि तब्दीले वापर जे पण ईमान उपस्थल आहे ते मुताले आम्ही आपलं ईमान पलते राहू का की माझं ईमान कच्चे हस्त सही आहे आज दुनिया पिछे झुकून द्यायचे सगळी दुनिया चे हालात इस्लामे सबब मुसलमानाचो इंतिहाई झुकून द्यायचे संगीन असे भले खराब हालात असे हे मौका पर झुकून द्यायचे बिलखुसूस आम्ही आमची ईमान ईमाने वरची फिकीर करू का झालं सगळी दुनियाचे इन्सान इस्लाम दुश्मन ताकतो झुकून द्यायचे आमच्या खिलाफ झाला आमच्या मुलका आमच्या मुलकाचे बाहेर झुकून द्यायचे आम्ही मुसलमान कधी पुरसुकून हालत येत नाही दुनिया चाहता का दुनिया चाहता का अभिधान इस्लाम दुश्मन ताकतो इस्लामे पासून दुनिया पार करू द्या अभिधान लेकिन आमचो फैसला का राहूंगा आमचो फैसला राहूंगा अल्लाह आमका ईमान अदा केला छे मुसलमान घराण्याचे पैदा केला छे आम्ही मुसलमान जिंदा राहतलो मुसलमान मरतलो वो अगर आमचो फैसला राहलो तर इन्शाअल्लाह अल्लाह ताळाची मदत आमच्या शरीर राहतली आणि अल्लाह रब्बुल इज्जत आमची ईमानची हिफाजत करतलो तेव्हा दुनियाची कोणती ताकद आमच्या पर खुदा न खाता जुल्म आणि जाती केल्याको झुकून द्यायचे आम्ही तो जुल्म आणि जाती बर्दाश्त करू का लेकिन आपलं ईमान कोणती सुरते आम्ही सोडून तयार जाऊ नये सासावर झुकून द्यायचे आखरेचे जे फिकीर करते बिलकुल लाजीम आहे त्याच्या बघत दुनियाची जिंदगी ही आमचे सर्व मुसीबत जाऊ शकतात तर ही दुनियाची मुख्तसर जिंदगी आम्ही किती उसूल करूचे आसान एकच दोन लग्नात शरीयते मुताबिक आमची जिंदगी गुजरला आणि अल्लाह ताला नाराज करते कोणते आम्हाला तेजेप जमी वरून हालाम तुझे ईमान अल्लाह ताला आपका अदा केला ते कमजोर ईमान जो आपले ढाव पण लेकिन अल्लाह ताला तो शुक्र अदा करू का आणि आहे ईमान होते आहे इस्लाम होते लेकिन आमची ते कमजोरी का झाली आमची तर कमजोरी ही आहे जगावाला आम्ही आपला मुसलमान बोलता ईमानवाले बोलता लेकिन ईमानी जो कोणते तकाजे आहे ईमान जे काम का सांगतात ते तकाजे आम्ही पुरा करू शकतो समाधान काही केले काही केलं नाही आमची जिम्मेदारी आमचे जिम्मे अल्लाह ताला जे कोणते अमाल दिला ते त्या अमालचं आम्ही जायदा घेण्याचे भले जरुरी आहे सम्मान पुढे ईमान हल्ला मग मुसलमान झाला मग आमची पहिली जिम्मेदारी नावदेची जिम्मेदारी आहे नावदेची
हालत किसी ऐसी आमची अभी तो जायजा घेणे जरूरी पांच हफ्ता ही नाव अल्लाह ताला आमच्या ऊपर फर्ज केला अल्हम्दुलिल्लाह कधी आमच्या गाव को चुकून नाव त्याची पाबंदी असे कधी आणि वल्ली कम मानच्या नाव त्याची पाबंदी करण्यात दिले लेकिन मुझे बंदा ने एक जब्ते में तुझे सामचे का रोजगार अभी नमाज करता हूँ लेकिन नमाज जो तरीकान करू कर अभी नावजे तो जो एहतमाम करू कर ये काम थे सलाह जो जाऊ कर तो एक तो बड़ी कमी है पहली चीज जो थे नावजे के मसाइल नावजे के अहकाम जो आमका कलचे जरूरी है नावजे फुड़े नावजे के जो तहारत के मसाइल आमका कलचे जरूरी है लेकिन आज हालत का है आज आमचे चरणे चुकून त्याचे कॉलेजेस पडतात स्कूलात पडतात दिनी तालीम तो इंतजाम ना तो रहा त्यांचं एक का इमान खतरा तरी दुसरे नमाज निजगतीव ते करजे बावजूद आमचे अबुलीचे घरे नमाज करजे बावजूद त्यांना पाकी नापाकीचे मसायल कस केलं मग बालिग झाला मग का हुकम असे उसूल किसी घेणूचे तहारत किसी जवळचे उजूचे फराईज का उसूलचे फराईज का जरा कॉलेजेस पडतले कॉन्व्हेंटात पडतली आणि दुसरे दुनियावी इदारात पडतले जे चढाव रोजा त्यांना कंजू करतात नावाजू करतात मसाकू करतात सवलत करतात लेकिन खाज खानापुरी करतात त्यांची नावाज सही झाला ताजा ही मायबापाची जिम्मेदारी आपण को आपले हप्ते जुकान द्यायचे बराबर जायजा घेऊन काम या खुदाबंदीची पाबंदी करू का आमची नावाज सही राहू का आणि शिकायचे मसाईल मुताबिक जाऊ का आणि आपली औलादे ते बालिग जाणार पुढे त्यांना मसाईल शिकवू का त्यांना जो कोणते जे उलमाकडे पडवू कर आणि मसायल त्यांचे इल्मा ते येऊ कर ते मुताबिक त्यांची जिंदगी जाऊ कर पाकी नापाकी कलनातला मग ती नाव देतो कंजू एतबार ना खाली नवाज उठक बटक केला नमाज झाला नाही नमाज सही उचला मुताबिक केला तर नमाज झाली तर ते ही एक नावजेची पावणी आणि नमाज जो कोणते जे आम्ही जरा इत्मिनानाने खुशी खुशी करू का नमाज खाली उठक बैठकचे नाव म्हणून नमाज अल्लाह ताला दरबारची हाजिरी नमाजे अल्लाह ताला तो इस्तेहजार आमचा राहू कर अल्लाह ताला तो ख्याल ना होकर अल्लाह ताला तो ध्यान ना होकर अगर इसी नावल अभी कह लो तो इंशा अल्लाह जो कहते हैं कि नावल अल्लाह का कबूल दे दी वरना जो कहते हैं अल्लाह हरी ध्यान ना है अरे नावल अगर खाना पूरी कह ले तो इसकी नावल जो कहते हैं कहते नाकिस नावल डाली नाकिस नावल डालन से हाजिर है स्वाब को नाकिस दे दो तो तफसीलात जैसा मैं वजह ना बिल्कुल कम है ताजा तुमसे समय तो एक अपने दरदा का मतलब अभी दुनिया का अल्लाह तला का पेटोला मत ये दुनिया की जिंदगी जो कहते हैं मुख्तसर जिंदगी सही तरीकान सर करोगा अरे अल्लाह राजी कर दिए नहीं अल्लाह कोशिश करोगा अल्लाह नाराज कर दे काम जितने ऐसे हमसे ऐसे जाते हैं तेजी अपन बढ़ूगा अगर हमें जायजा करना हम जिंदगी तो भली काम इसलिए ऐसे कि तेजन अल्लाह नाराज जाता अल्लाह नाराज जाना मत अभी जो कहते हैं अल्लाह तला की जगह से उठते आसान कहना ताजा साहबा ही पता हमसे यानी साहबा तो कहा फर्क असर है साहबा तमाम तर दीनदार रहने के बावजूद त्यांका आखिरतीची फिक्र लाई होती जो कोणते हदीस मी तुमच्या समोर बोललो ते तर्जुमाने मुख्तसर वजाहत करता केवल हजरत उकबा बिन आमिर एक सहाबी होते ते सांतर पागवदान के मैं अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से सवाल के लोग पूछ लो कि अल्लाह के रसूल नजात थे एक तरह से नजात अने जानबा के ऊंचा पास मानू किसी उड़े थे अल्लाह तला के आजबा पास मानू किसी वर्त लो का करू का झाले तरी अल्लाचे नबी साधन का सांगले की तीन चिजे सांगले ही तीन चिज आम्ही नोट करू का मन नजात नजात खेप तयाचे का पहिली चीज सांगले का उचला आमने काले कलिसान आमसी काले कलिसान आपली जीभ आपले आपली जीभ रोकून धर जीभे ऊपर कंट्रोल कर ही जीभ चुकून द्यायचे ही जीभ बंदी पलाऊ धक्कली जिसमें तो संबंध धक्कलो आजू हो लेकिन ये कारनामे भली ज्यादा इंसान जो कहते हैं इंसान हेजी बदौलत जनते रहता है हेजी बदौलत जान मार तो होता जिंदगी भर एक से वर्षा तो काफिर जिंदगी कुफर कर लो लेकिन दिली मनी जो कहते हैं इकरार कर लो जीबे नहीं बोलो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जिमे नादा केलो हेजन का झाले तो जन्नती झालो मन काल ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्ना जो को ला इलाहा इल्लल्लाह बोलो मन कान आखिर कलाम ही ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्ना जो को आखिरी कलाम आखिरी गुफ्तगू आखिरी जपनी ला इलाहा इल्लल्लाह से जन्नत दाखिल हो के पर जिबे तो ये दो लोग कमाल के एक मतबा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ लो तेमत का
तेजी जिंदगी खत्म करे अमल को मौका डालना तो सीधा जनते दौड़ा तेजे बरखिलाफ अल्लाह मोजी तुम्हारी सम्मति हिफाजत करो एक मामिल मुसलमान वटे जिंदगी भर इस्लामी अमाल करते वटे खुदा न खालसा कौन तो कुफरे दो कलमा जिबे तू जाहिर करो जिबे तू बाहर हट लो कलमे कुफरिया बल लो तेरी जिंदगी भर के तमाम अमाल जाहिर रहे हमेशा हमेशा तो जहनमा दोस्तों दरिया दो हमेशा तो जहनमी डालो अल्लाह मोजी तुम्हारी हिफाजत करो ताजा जिबे की हिफाजत करूंगा ये जीवे जो कहते हैं अल्लाह ताला की रजामंदी के अमाल नहीं करूंगा अरे जो कहते जापना जो कहते अल्पदान अल्लाह ताला नाराज जाता तो ये अपने अपनी हिफाजत करूंगा अंतिक काले कलिसान जीव अपने कंट्रोल से धरो गीबत चुगली ताड़ी गाली गलोज गाना बजाना ऐसा जीवे के अफाल है ये मुसलमान मानो जो कहते वर्चे जरूरी नातली सोच पर आपके अमाल जो कहते हैं जाहिर होने का खतरा है आज आमचे हातात जो कोणते मोबाईल पुढे जमाना गेलो आता हे मोबाईलात तर तमाम चीजो आहे सगळी आणि दुनियाची तमाम खराफात हे तर जमा झाली आहे सगळी निकी चीजो पण आहे लेकिन भले कोण ज्यादा खराब चीजो का असेल हे माणूस अल्लाह ताला जर हो आपल्या जीवाचं धरवलं आहे तर मोबाईल किती इस्तेमाल करतो लो मोबाईलात तर राती आराम पाहता ते तब्येत तर गाणे ऐकूचे आहे गाणे ऐकतात आणि गाणी बनतात गाणी बलते बलते पडतात ते हाजीमा माता जातो भले और कोणी आपल्या आपचं वक्त आणि सही उदाहरण पाहिजे त्याचे जीवेची हिफाजत बिलकुल जरुरी आहे कोणाची गाली गलोज कोणा तने कोणाची रिवत कोणाची जीवन ते चाळीस होईल ह्याचे भरून मोठी बनणार गल्ली वरून राहा ह्याचे जीवन ते आमचे अमाल दुसरा असे हिस्पात करूचे तर अमाल आम्ही तकरीबन मेहनत आम्ही आपलूचे लेकिन आम्ही आमचे अमाल आपल्या हातीत जाय केला दादा इस्तेमाल तो गलत करते ना अल्लाह ने भी कहा जमाना चाहता हम जन तो इस्तेमाल गलत गाँव नहीं बोल जाए इस्तेमाल कर अल्लाह जो हमने कमा तो चला दे आपका इख्तियार है सही गलत सब इस्तेमाल कर सकता हूँ लेकिन होकर इम्तिहान अल्लाह करा दो अगर सही इस्तेमाल कर लो इनाम मिल लो गलत इस्तेमाल कर लो सजा मिली सजा फरमाता अल्लाह ने नहीं सलाम के जो कौन मानुष मौका जमानत देता दोन दफना दी दोन दाता दाता मल्य दरमली चीज यानी जीवे की हिफाजत करते लोग किस पर जो पाया दरमली चीज अपनी नामूस और अपने इसमत अपने हया अपनी शंका की हिफाजत करती जिम्मेदारी देता तेन उधर पास वाला फरमाता अजमन नवल जन्ना मैं तेरे सब जन्नत जो जमीन जाता हूँ मैं तेरे सब जन्नत की गारंटी देता कैसे बोले अपने ऐसे पला था तथा हमका जीवन थे मेरा मत कहा जाऊँ का लल मेरे पर जरा बहुत करा दुनियातून गेला म्हणून जन्नत ठिकाण असलं तिसरं ठिकाण नाही या जन्नत असेल मी या दोजा असेल अल्लाह आमचा तमाम जन्नत नसीब करू जहन्नामा पासून ओढू ते हिंगा जोडून गेला मग जो कोण द्यायचे आमका जन्नत मिळू का झाले आणि जहन्नामाचा मी ओढू का झाले हे नाव नजात नजात छुटकारा तुझ्या पासून खलासी ते हे किती जातले अल्लाचे नवी संबंध पुढे काय सांगता आमची काले कलिता नका आपले जीव आपल्या कपड्यात जाऊ आपल्या काबूत जाऊ तरी तुका जन्नत मिळते आणि जहन्नामापासून नजात मिळते आणि एकच आपले जमाने ते तो झाले मी यजमान ली मा बहीण ला ये मा बहीण रि जाई आजमान लवल जन्नत अल्लाचे नवी जन्नतीची जमानत घेतला मग का आम्ही शक्षुभा करू शकतो का तो हे दोन दाखनाचं लिहाज धरवा एक जो कोण द्यायचे आम्ही जीभ आम्ही गलत इस्तेमाल करचे नाव जीभेचे इस्तेमाल गलत जाऊचे नाव आणि दुसरे जो कोण द्यायचे आपली शंकाची हिफाजत आपली नामूची हिफाजत हे दुनियू जरुरी आहे आणि मौजूदा हालात इसे आहे की ही दुनियू चिजातर जितके कमजोरी आली आहे अल्लाह मुझे तुमची हिफाजत करो दुसरी चीज नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात पहिले हदीस आहे ते म्हणजे हजरत उबाद ने आमिर रजा अल्लाहु अन्हु सांगले की एक आंशिक आलय के निशान की आपली जीभ आपले कंट्रोलात धरो रोकून धरो गलत बयानी करणे जे झुटे दाखवणे जे आणि चुगली आणि चारी करणे जे रिबतो करणे जे आणि गाणे वगैरे म्युझिक वगैरे आपली जीवेतान जो कोणते बनल्याचे
And दूसरी चीज सामने का होता हूँ वाल जैसा आपका भाई तुझे घर तुझे सब वो वसी रहो यानी घर आपके ज्यादा वह खुदरों का अपने वक्ता की हिफाजत अपनी जिंदगी बना का जिंदगी बना हम तो वक्त का जरूर घर आपका मानूस ज्यादा रहूंगा जरूरी काम तो बाहर गेलो कारोबार है तिजारत है कमादा का हम जैसे गेलो आयो बाहर ज्यादा पहुंचे मटर गस्ती करूचे वक्त जाए करूचे हेजन ज्यादा ज्यादा जो बनते थे इंसान कहा जाता अल्लाह तला की नाफरमानी से मुस्तरा से खतरा घरे रहो भली से गुनाह से तो वरुण रहता घरे रहा मत भली से गुनाह को वरुण रहता ज्यादा ज्यादा तो क्या करते लो कदे वक्त ज्यादा आराम करते लो लेकिन आराम अगर कहलाते नीचे पे बैठे कहीं अपनों नुकसान जरूर करते लो लेकिन गुनाह कहीं करते रहना लेकिन खुदा न खासा भाई रहो डोला की बदनजरी रही कानाची काना तो गुनाह डालो हाथा तो गुनाह डालो आदि जो कहते मुख्तलिफ किस्म के गुनाह से इंसान मलबो जाता आदि वक्त जाया जाता भाई रहता वहां मानो कहे अमल करू सके ना घरे वटे पारे वटे तबियत चाहता क्या कुरान तिलावत कह आऊँ कहीं जिक्र कह आऊँ कहीं किताब पढ़े आऊँ कहीं दीनी किताब पढ़े आऊँ भेजन जो कहते थे वक्त सही गुजरते लो ताजा अल्लाह ने भी फरमाता कि बोले ताकि मैं तो कि तुझे घर पिए सब वसी जाऊंगा अरे ज्यादा वक्त अपने घरे गुजरों का अरे बाहर गुजरों ने लिया आज तुम्हें पला आज हम तो मुआशरा हम चे सोसाइटी में का माहौल है हमका हमकी घरे तबियत लगे ना हमसे घर से काम का जाता है बाहर घूमे मन हाँ साहब जो कहते हैं अमूल्यो बिना वजह बिना जरूरत घरे मानते हम के बावजूद अमूल्य हम के बावजूद शॉपिंग सब होते हैं बाजार से जो कहते हैं खरीदार खरीद करो उसके कहा जरूरी है अपना वक्त जाए करो अमूल्या तो अल्लाह तला तो कहा हुक्म है वक़्त न पी चुकन न वाला तबरज न तबरुज जाहिलियत ओला वहां के मोमिनी मुझे नहीं तुमकी मामा अल्लाह के नबी सासम के अजवाज मुतहरा अल्लाह तला हुक्म दे लो त्यांच्या वास्तान आणि कयामत येते तमाम भन्या तमाम अमूल्या अल्लाह तला हुकुम के घरे करार घेणार करार अरे सुकून त्याने घरे बेसून राहिला बिला जरूरत घरातून बाहेर दिसून आहात लेकिन आज माहोल का झाला बिला जरूरत पूजे बिला जरूरत पूजे काही काम नाही खाली पूजा दोस्ते कितने तिघा सतर लागला तिघा ड्रामा आहे आज आमची अमूल्या तो आमच्या अबुला तो चट्ट वक्त जाय जाता ड्रामा आणि सर्कस फुलांचा जो गेला मग हे खूप गुन्हाचे काम ते आज सैरो तफरी जाहिर हसा हसा ठीक आहे आणि सैरो तफरी जिथे जो कोणते हे सुरुवात ते पाच किलो जाहीर झाली ते मग ना जाहीर ना हराम ते असे इतकाम झालो त्यांनी सगळी कपडे ते जीव तो मामला होतो सात आपले ज्यादा से ज्यादा घरे राहण्याची कोशिश करा आणि आपले पडदा आपले पडदा जो कोणते किस्सा होता आज मौजा जमानातर पडतो जो कोणते बराय नाम झाला बेहतरीन सुबट सुबट गोठे साधा वृखाची गरज आहे आपल्या वृखाची नुमाई आपल्या कापडाची नुमाई आपली जिनतची नुमाई ही बिलकुल बेहाय बेशर्मीचे आपण व एडोळलो गुन्हा के बेशर्मी आणि बेहयाई पहिली कौमात हेजन अल्लाह तला तो आजाब येतो होतो अल्लाह तला तो आजाब आणि येता को मुख्तलिफ सहाबर आमचे पर आजाब येते आहे अगर आमचा तो एहसास नाही तर मुझे बनजानो मैं मल्ली मोहब्बतेन तुमच्या सामने सांगता का बोला तुम्ही जो कोणते आहे आपले पर्दा तो लिहा धरवा गैर अमुला सामने बिलकुल जेवण आहात पर्दा शरीर बिलकुल जरूरी आता के आमका येताच हुकूम असे आपले बापूल्या भावडे मालका भावडे अत भावडे मावशा भावडे त्यांचे सामने त्यांको आमचे समोर जो कोणते आहे ना महारम ते महारम नाही सदाराची दोन किस्म महारम आणि ना महारम असे महारम वाला जो कोणा हाता लागला मसाव असे ना हात लागला मसाव असे ना आणि जे कोणा हात लागला मसा होता जे कोणा ते निकाह करू जाता ते आमचे सर नामारम झाले त्यांचे समय पडदा आहे आम्ही खे पडदा करतो आमचे मास्टर ते कितो फिजत पडदा आहे भल्ली कम शाद हो नाती हो पडदा असलो के आपले आणि रिश्तेदार जो कोणते नामारम होते त्यांचे समय पडदा करते आपले भल्ली कम अमलाक तरको आणि अमलाक तरको ही भल्ली कमजोरी आहे लेकिन हे जरूरी आहे हेजे हेजी पाबंदी करणार राहतात भल्ली तर मपाशी तुमचे समय येते आहे किथे किथे वाकाय जाते आहे अल्लाह तला जो कोणते आमचे मास्टरची हिफाजत करो ता तर पडदा आपली अगर पडदा धराली तरी हे जमानाची वली जाऊ शकता अपने से बिल्कुल आसान काम अगर आपने अपने नजात चाहता अगर आपली अपनी नजात चाहता तो अपने सब मस्ता एकदम आसान आते अल्लाह के नबी फरमाता के इदा इदा अलमारा तो इदा सल्लत खम सहा इदा अलमारा तो इदा सल्लत खम सहा उसा मच्छा रहा वा वा हाफिजत फर वाताज बा रहा ये चार चीजों के अलावा अगले पांच वक्त ये नमाज अदा करो आणि रमजानाचे रोजे धरले
नमदाने रोजे दोड़े अने अपने भवाची इकाद अने परमा बदारी करोजे अने अपने नामों चने ते चंगाजी फादर करो ये चार काम अगर आप लोग के लिए तरी इका बचारत का केजोले बचारत बला पर जनते जे आटों दरारातों कौन के का मन है जेते दरारातों जाते जाओ दखलत मिन आई अबुआल जन्नती शाह जनते जे कौन के का ते दरवाजा चला की दाखल जाओ सकता ऐसे अनेक खुली छूट कंजू काम है अबुली जो करते भाजी परमावर्तारी लाजी आलस्य मात्रा से बल्ली सब आकार जाते के अबुली नावाजी रोजे दा साउबल है जे लेकिन भाजी परमावर्तारी है धवा धवा दिन जो करते जे जबान दराजी भाजी नापरमानी गौ जो करते थी हम खुश ना है तो आटा दरवा ये करते अबुली हैं कि जो गौ खुश ना है कि जन्नती जाऊं सके कि जन्नती जाऊं सके कि साउबल जाऊं सकता कि नमाजी रोजे दा साउबल रहे लेकिन जन्नती ना अभी नाव मतलब खेगा करो जे कहाँ सब करो जे अल्लाह राजी करता सब करो जे अल्लाह राजी कर चला अल्लाह राजी कर इस तरह ये काम हमारा मिस करते वाले और दूसरी तरह हम तो घोर नाराज वाले तेरी मैं खेला धन अपने घर में खेला उसके सवाल से जान है घोर नाराज बन की जन्नत और घर अपने अपने साथ जन्नत दरवाजा बंद के लाभ रहे ताला मेहरबानी करो बताना खास था तुझे तो कुछ इसलिए वाले कैसे तेरे अंगुले तेरे शोहर तेरे नाराज वाले पहली फुर्सत है उसे तेरा राजी करा हर फुर्सत भी तेरा राजी करने की कोशिश करा अगर तेरा राजी कह लेना है तो इन लोगों ने मामला खटाई पे पड़ दो मामला खटाई पे पड़ दो खुदा न खासा अगर कोना जो शोहर इंतकाल लड़ा अरे लेकिन उसे नाफरमान होती तो रात दिन दुखन अल्लाह के तौबा ने इस्तफार करते रहो तो जैसे विस्तार सवाब करते रहा मुमकिन है अल्लाह तला जो कर दे राजी रहे वरना जो कर दे शवाहत तो मकाम भली उल्लो है अल्लाह ने अल्लाह के रसूल मत अबुलिया सब सम्मान उल्लो दर्जा करो अपने गवाह दो गवाह की फरमा बता था वाली ये ज्यादा इबादत गुजारी कहीं जरूरत नहीं खाली फराइज की पाबंदी कह दी गवाह की खिदमत कह ली अपने चौहान की सही तरबियत कह दी कि जन्नत ही अबुली लेकिन खुदा ना खालता अपने आमान भली ज्यादा है लेकिन घोर के नाराज बटे जो जैसे अल्लाह तला जो जैसे कदे आपका समाओ को जन्नत नसीब करो आने आपका समाओ को जो कहते जहनबाब से बोलो तेरे अबुलिया सब जन्नत दादे को थी कितने आसान नहीं बला आने जहनबाब से बोलो थी कितने आसान नहीं के कवाजी फरमा बता दी आने अपने वक्त ज्यादा को जो कहते अपने घरे रहो थे बिला जरूरत बाहर पड़ना तो नहीं हाँ अगर जरूरत ऐसे तेरे अपने महरमा से लेकर अपने घर से अमला से लेकर मेरे कहीं हरज नहीं जैसे काम है जैसे वक्त है जैसे बात करके लो अपने बिला जरूरत नहीं बोलते बड़े बाकी अपने रिश्तेदार आएंगे उसके अपने ना मरीजा की यादें थी उसके तो जरूरी काम आपके सामने हरज ना लेकिन खेल गेलाओं को अपने घरे महारमा शरीर मचा एकले उसको ना खा रिक्शा पर एकले उसके रैडा से एकले उसे जे ये बिल्कुल जहर कातिल है बिल्कुल हराम है नाजायज है ये हिफाजत बिल्कुल जरूरी थी तीसरी चीज आपने खत्म कर दा कि नजात की अल्लाह ने हमें कहा तो चले कि अल्लाह के रसूल नजात खेल पर आ चुका हूँ तीन अपने फरमाने दे एक नजात तो उसूल का जान ले कि अपनी जीव अपने कंट्रोल आप से धरो दूसरे का जान ले घर आप तो अपने ज्यादा वक्त गुजरो यानी तीसरे अपने जानता है वक्त की आला फकी आती अपने खता अपने गुना अपने मासी अपने नापरमानी पर रखते रहे तावर खले इंसान बलम गुनेगार इंसान बलम गुनेगार तो दुकान दे ऐसे गुना जाते ले अने जानून और कुछ जाना ना बात समाज जो करते हैं कैसे ही तरह गुना जाता अभी कहाँ पर रुका कर ले अभी तनाई तबियत जो करते हैं अपना अंजाम तो चुका सगले पाले सकना तो मन धर ले मगरिब सर रात आराम पाता सर मैं कत्ता काम पीली थे मजा दिन का निक्के काम डाला अने का नुकते काम डाला का खराब काम डाला निक्के काम डाला अल्लाह का शुक्र अदा करो अल्लाह तुझी तौफीक मुझे कहीं कपाल ना अल्लाह तो अमल तो कबूल फरमा ना मुझे जी पाबंदी डाली तिलावत डाली जिक्र अज़कार डाली अपने गवाची फरमा बदारी डाली चौमा की सही तरबियत डाली ये सब जो है पर शुक्र अदा कर दे लेकिन अगर खुदा न खासा आजमाऊंगा कि पाया सरना उठला मत आके आराम पहुंचा सर आके आराम पहुंचे हो वजीफा हमें अख्तियार करूंगा कि मुझे दिन कहा गुनाह डाली मैं मुझे बेचैन पना तकलीफ डाली मैं कहा कौन सी चीज गलत आई के लिए मुझे हाथी पना तकलीफ डाली मुझे पाइन पना तकलीफ डाली मैं कहाची अजियत आने तकलीफों का जरिया डाली मैं आजमाओं को जमानदार से अल्लाह अपने तौबा को मुझे अपने गुनाह पर माफी मांग मुझे आज अगर हम चार जोखे अरे रन ने अपने गुनाह पर इनका कह ले तो गुनाह इंशाल्लाह
సాధ్యతలు గుణ మార్దనదులు అని జంతువులు వచ్చే ఆసానదులు అని ఓ అమల్ అంచు హమేషా జాని వదలు ఇన్షాల్లా జితా అంచు దున్యాకు వస్తుతో వస్తుతులు అవి బిల్కుల్ పాక్ సాధ్యం దున్యాకు వదలే అని అల్లా తలగడే హాజరి జాలానం జాత్మా సంపీర్ పాదని అగర్ ఖుదాన ఖాస్తా మే గఫలతే కరే అమీన్ ఆల్ ఖుదా కర్తా నోయగా బస్ ఏజీ ఉపర్ ఇకాతి గలే లేకిన్ అప్నే అమాల్ పే జాయజా గడల్ అప్నే గునా పర అమీ రఖే రాలనా میں گناہ کے نام احمد سے باتیں رہوں گوں اور جب قیامت کے ساتھ لینے کے دینے رہ سکتا اللہ مجھے تم کی حفاظت کرے تاکہ وہ اپنے وقت کی حفاظت کرا پانچ جنا ادلامت قرآن پاک کی تلاوت کا اہتمام کرا ناوزے کی وقت پر ناوزے کی پابندی کا اہتمام کرا صبح شام ذکر کی عادت ڈالا اللہ تعالیٰ جو ذکر جو کرتے ہیں بالکل ضروری سوال سکنا کے تین تصویرات کی پابندی بہت ضروری ضروری ہے నాట్లా కమ్సకం లా ఇలాహ ఇల్లల్లాహ్ ముహమ్మద్ రసూలుల్లాహ్ దుజీ తయ్ దరు శరీఫ్ కి తవజ్జు దే తీసి జుగన్ దే జే ఇస్తిగ్ఫార్ ది అస్తగ్ఫిరుల్లాహ్ అల్లీ లా ఇలాహ ఇల్లల్లాహ్ వల్ హయ్యుల్ ఖయ్యూమ్ వతూబుల అప్లే గునా అప్లే సమ్నే దరోన్ అతో గురు ఇస్తిగ్ఫార్ కర్తే రలా ఇన్షాల్లాహ్ ఫాయ్ కర్నా దే ఈ తీన్ తస్బీహాత్ అని మగ్రిబే మగ్రిబే పుడే యా మగ్రిబే మాంగ్ యా తింపరా మా జుగన్ దే యా కమ్సకం రాతి ఆరామ్ పాం పుడే జుగన్ దే తీన్ తస్బీహాత్ కి పాబంద్ జుగన్ అల్లాహ్ కై దుఆ కరా కే యా అల్లాహ్ జుగన్ దే జే जितनी मुझे उधर ताकत नहीं सकत होती मैं तुझे जिक्र के लिए अमाल को जी कोशिश के लिए है नाकिस अमाल है कमजोर अमाल या अल्लाह जो करते हैं तो कबूल फरमो यदि खामी यदि कमजोरी तू दूर करो अल्लाह तू कबूल फरमो अरे मरता बोलो जमा कर ईमाने पर इस्तेकामत अदा करमो अमाल साले पर इस्तेकामत अदा करमो अरे जहन्नमा से मुझे हिफाजत करमो अरे मुझे क़यामत की उनकी मृत्यु की हिफाजत करमो ये दुआ जो करते पड़ते हमेशा तो अपने वजीफा करो के साथ साथ اپنے سب چمی جی دعا کرتے ہوئے اس قدر سبلی ہمت مسلمہ سب جگہ نے دعا کرایا آج حالات سبلی ہمت بالکل خراب ہوتے وقت والا میں جاتا تفصیل تھا بس مختصر چکے یہ گزارش کرتا ہمت عالم اسلام سب تمہیں دعا کرا سگلے عالم اسلام سب ہم سے ملکہ سب اپنے اپنے خصوصی احوال اپنے گاؤں سب خصوصی جگہ نے دعا کرا کہ اللہ اغیار سے سر کو سن آدھا اسلام کے سر کو سن مت مسلمان کی حفاظت کرو دین اسلام میں اللہ تعالیٰ ترقی عطا کرو اسلام پر ہم کا مرتا بلو سے قائم کرو اور ایمان پر ہم کا خاموں کو خاتمہ عطا کرو اور آخر دعوانا الحمدللہ رب العالمین